राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील हॉटेल आणि परमिट भार संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रावरून आचार्य तुषार भोसले यांनी थेट शरद पवारांवर टीका केली आहे. तर शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी हिंदू समाज बांधवांना उपास तपासाची वेळ नाही, अंडे मटण खा असं आवाहन केल्यावर सेनेलाही धारेवर धरलंय. देशाला चायनीज तर शिवसेनेला इटालियन व्हायरसनं ग्रासले या शब्दात आचार्य भोसलेंनी शिवसेनेचा समाचार घेतलाय. संपूर्ण देशाला चायनीज व्हायरसने ग्रासलेलं असताना शिवसेनेच्या लोकांना मात्र इटालियन व्हायरसने ग्रासलेलं आहे. आणि म्हणूनच मुख्यमंत्र्यांपासून ते त्यांच्या आमदारांपर्यंत सगळेच या वर्ष दीड वर्षामध्ये हिंदुत्वावर आणि हिंदू धर्मावर सतत काही ना काही बरळताना दिसतायत. आणि शिवसेनेत तर धर्मावर बरळणारे सगळेच संजय, वाईट बोलणं असो किंवा वाईट करणं असो, असे सगळे संजय शिवसेनेतच भरलेले आहेत. दरम्यान भोसलेंनी सेनेसह पवारांवरही टीका केली आहे. आजारपणातून उठल्या उठल्या पवार साहेबांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आणि मागणी केली की बार चालकांना करामध्ये सवलत देण्यात यावी, वेगवेगळ्या घरपट्ट्यांमध्ये सवलत देण्यात यावी, वीज बिलात सूट देण्यात यावी. खरं तर या सरकारचं मंदिरापेक्षाही मदिरेवर आणि बार चालकांवर प्रेम का आहे याचं उत्तर आता कळायला लागलंय. कारण या सरकारचे निर्मातेच बार धारजिने आहेत. या शब्दात शरद पवारांना आणि महाविकास आघाडी सरकारला आचार्य भोसलेंनी लक्ष्य केलंय. दरम्यान आचार्य तुषार भोसले कोण आहेत याची चर्चा सबंध राज्यात होतीये. पाहूया कोण आहेत आचार्य तुषार भोसले. कोण आहेत आचार्य तुषार भोसले? आचार्य भोसले यांचं खरं नाव तुषार शालिग्राम भोसले आहे. त्यांनी शास्त्री आणि आचार्य या पदव्या संपादित केल्याय असं सांगण्यात येत आहे. आचार्य तुषार भोसले हे भारतीय जनता पक्षाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक आहेत. शिवाय ते वारकरी संप्रदायाचे आणि अध्यात्मिक क्षेत्रातील आचार्य आहेत असं सांगितले जाते. अलीकडे आचार्य तुषार भोसले बरेच चर्चेत येत आहेत. पवारांनी लिहिलेल्या पत्रावरून त्यांच्यावर टीका करण्याआधी अनेकदा आचार्य भोसलेंनी मंदिराच्या प्रश्नावरून महाराष्ट्रातील नेत्यांना खडे बोल सुनावलेत. यापूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात शरद पवार यांची तुलना शिवसेना नेते संजय राऊत यांनी विठ्ठलाशी केली होती. यावरही तुषार भोसले यांनी टीका केली होती. एवढंच नाही तर आषाढी एकादशीला मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंना विठ्ठलाची पूजा करण्याचा नैतिक अधिकार नाही असा पवित्राही तुषार भोसले यांनी घेतला होता. याशिवाय पृथ्वीराज चव्हाणांनाही आचार्य भोसलेंनी ठणकावलं होतं. दरम्यान आचार्य तुषार भोसले यांनी शिवसेनेवर हिंदुत्वावरून केलेल्या टीकेला आता शिवसैनिक काय प्रत्युत्तर देणार हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, द कॉलम न्यूज, अहमदनगर.